रामबादासनी मला सांगितलं आमचं काय तुम्ही हे समजू नका राजकारणामध्ये कधी काही घडतं. अंबादासनी मला एकदा फोन केला म्हणजे आईला ती बाईला डोक्याची वर झाली. मी म्हटलं काय झालं काय झालं म्हणे त्याला त्या अब्दुल सत्तारच्या त्या सभेला जायचं होतं तिथून काय पैठणला जायचं होतं असं काहीतरी तो कार्यक्रम होता. आता ते सुभेदार एवढं चांगलं आहे सत्तार साहेब तिथं तिला थांबवलं चांगल्या सूटमध्ये. तिने केला मग मातोश्रीला फोन वहिनीला हे काय प्रश्न आहे का नाही मी मला कुठं थांबवलं सुभेदारी गेस्ट हाऊसला. आता इतकी मोठी स्टार माझ्या मला अटॅक आल्याची चिंता ज्या बाईला ती बाई लगे वहिनीचा फोन अंबादासला अंबादासची झाली तुझी आईला का लफडंच होऊन जाईल नाही तर ताबडतोब अर्ध्या तासामध्ये राम हॉटेल. एक शिवसेनेचे नेते असे होते सर्पदारांना आम्ही थांबवत होतो त्या टायमाला या गोमटगिरी हॉटेलमध्ये 100 रुपये भाडं होतं फक्त. ते कधी असे म्हणले नाही की माझी व्यवस्था कुठे केली. आम्ही अनेक नेते असे पाहिलेत ज्या नेत्यांनी कधी परवा केली नाही की आम्हाला आमची व्यवस्था काय केली किंवा आम्ही कुठं राहणार आहोत जिथं वाटेल तिथं धुळे तक आम्ही तर गावाखेड्यात घेऊन जायचो तिथं असलेला चहा तसाच ते प्यायचे. पोहे आपलं नेहमीच एक ठरलेलं आहे ना गावाखेड्यामध्ये पोहे आणि चहा याच्यापेक्षा मोठं काय. ते बिचारे खायचे थंडी असो वारा असो पण रात्रीच्या 1-1 वाजेपर्यंत सभा घ्यायचे. दादा कोंडके आले तर माझ्या सभेला रात्री 1:30 वाजता आचारसंहिता त्या टायमाला अशी नव्हती. सांगायचं तात्पर्य असं आहे जे शिवसेना प्रमुखाने निर्माण केलंय ज्या शिवसेना प्रमुखांमध्ये आपण सर्वजण आहोत त्या शिवसेना प्रमुखांचे विचार आज तुम्ही कुठे घेऊन चालला हा सगळ्यात बेसिक प्रश्न आहे. तडजोडी कुणाशी. परवा दिवशी तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल टीव्हीवर देवेंद्र फडणवीसांनी बुद्ध साहेब येताना पाहिलं असेल चित्र. मला पत्रकारांना विचारलं तुम्हाला हे चित्र कसं वाटतं अरे म्हणलं असं चित्र पाहण्यासाठी तर आम्ही उठाव केला ना. ते आता खोटे खोटे हसतात जर खरं खरं हसले असते तर आम्हाला आनंदच झाला असता ना. तुम्ही त्यांच्या संपर्कात पण आहात आणि सुषमा अंधारे ह्या डोक्यावर बसल्यात असं तुम्ही म्हणलं का. माझा कोणाशीही कधी संपर्क नाही. हाय हॅलो आता विधिमंडळ झाला तेवढाच बाकी कुठेही काही संपर्क काय असण्याचं काही कारणच नाही. मात्र आता जसं उद्धव साहेबांची सभा आहे त्यानंतर लगेच 8 दिवसांनी एकनाथ शिंदेंची सभा ही होती आहे कुठेतरी जिथं तुमची सभा तिथं जाऊन पुन्हा एकदा शक्ती प्रदर्शन करणे किंवा टिप्पणी करणे असं करू द्या ना काहीच हरकत नाही. याचा अर्थ त्यांना सगळ्या विषयाची दखल घ्यावी लागते ना. पण सभा घेतली का आता खेडची सभा काय झालं त्यांनी कुठले लोक आहेत त्यांच्याकडे इथले तरी कुठले लोक येणार पाहू ना आपण. दादा शिवसेनेचा सरळ आरोप होता की मला त्यांचा कॉल आला सुषमा अंधारे बळजड झाल्यात आणि अरे माझा त्याचा काय संबंध आहे सुषमा अंधारेंचा माझा काय. सुषमा अंधारे राज्यात फिरतात संभाजीनगरशी काय त्यांचं. मात्र आता संदीपान भुंडेंनी असा दावा केला आहे की जे उरलेले आमदार आहेत ते पण लवकरच आमच्याकडे येतात आणि ते वाट बघतायत की आम्ही कधी त्यांना फोन करतो आणि ते फोन करून येतील इवन आदित्य ठाकरे पण आमच्याकडे येतील असं म्हणतो. आता तुम्ही आदित्य साहेबांवर बोलता म्हटल्यावर त्यांच्या ह्याच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची काही अति बोलतायत ते. मात्र कुठेतरी सर्व ताब्यात मिळवण्यासाठी काहीतरी वक्तव्य करून चर्चेत राहायचं असं सगळ्या नेत्यांचा. जे आमच्यातून गेलेले गद्दार लोक आहे हे अस्वस्थ आहेत याच्यातलेच बरेच लोक सातत्यानं वेगळ्या पद्धतीनं संपर्कात असतात. परंतु मी त्यांच्यासारखा कोणताही दावा करणार नाही. परंतु आमचे चेहरे बघा आमचा चेहरा बघा उत्साह आमच्या चेहऱ्यावरचा आणि त्यांचा चेहरे बघा नाराज मायूस ज्याला हिंदीतला शब्द आहे काय करावं काय नाही आपण काय करून बसलो असे चेहरे आहे का नाही तुम्हीच मला सांगा. त्यामुळं हे आता उसना आव आणण्याचा प्रयत्न करतात कारण शिवसेना उद्धवजींच्या नेतृत्वाखाली सक्षमतेने आता बघा ना मालेगावला सभा आहे ना किती लोक आहे बघा खेडची सभा झाली किती लोक होते बघा आणि आता संभाजीनगरची होणार तिथेही बघा. वक्तव्य केलं जातात चर्चेत राहण्यासाठी असं करतात ते त्यांना कोण विचारतं त्यांच्या वक्तव्याला काय व्हॅल्यू आहे.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.